नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र फार्मिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहेत तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या कांदा पिकासाठी जो दुसरा हप्ता आहे तो आज घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या अगोदर आपण कांद्याला एक हप्ता दिलेला आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण कांदा पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन आहे ते रोप टाकणीपर्यंत कांदे लागवड असेल कांदे फवारणी असेल याचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जे खत नियोजन आणि फवारणी नियोजनचे व्हिडिओ टाकले आहेत ते तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्ही आपल्या कांदे पिकासाठी जे पोषक तत्वे आहेत ते योग्यप्रमाणे फवारू शकतात त्यामध्ये आपण कांदा पिकासाठी पहिली फवारणी कोणती घ्यावी दुसरी कोणती घ्यावी किंवा कांदा पीक जर वाढत नसेल तर त्यासाठी कोणती फवारणी घ्यावी याबद्दल संपूर्ण नियोजन सांगितलेले आहेत तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो, तो आहे कांदे पिकासाठी खत नियोजन तर त्यासाठी दुसरा हप्ता तर त्याबद्दल आपण अपन माहिती जाणून घेऊयात तर आपल्याला मित्रांनो शक्यतो एक एकरासाठी मी नियोजन सांगणार आहे तर एक एकरासाठी आपल्याला दहा सव्वीस सव्वीसच्या तीन बॅग घ्यायच्या आहेत त्या तुम्ही कोणत्याही कंपनीच्या घेऊ शकतात त्याम त्यामध्ये आपल्याला एक बॅग ही युरियाची ॲड करायची आहे तर युरिया ॲड करायचं कारण की आपण सुरुवातीच्या डोसमध्ये युरिया सांगितलेला नाही कारण की सुरुवातीच्या काळामध्ये एक महिन्यापर्यंत कांदे पिकाला युरियाची गरज भासत नाहीत त्यानंतर आपल्याला कांदे पिकासाठी नत्राची आवश्यकता असते त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये युरिया ॲड करायचा आहे त्याचबरोबर आपल्या कांद्याला कुठल्याही प्रकारची बुरशी लागू नये त्यासाठी आपल्याला सल्फर हे ॲड करायचे आहेत आणि सल्फरमुळे सल्फरची कमतरतासुद्धा आपल्याला इथून भरून काढायची आहे आणि सुषमा अन्नद्रव्याचं म्हटलं तर आपण अन्नद्रव्य हे खताद्वारे न देता फवारणीद्वारे देत असतो फवारणीद्वारे काय होते की सुषमा अन्नद्रव्य हे लवकर आपल्या कांदे पिकास मिळते त्यामुळे आपल्याला दहा सवीच्या तीन बॅग युरियाची एक बॅग आणि सल्फर हे पाच किलो एकत्र करून व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याप्रकारे आपल्याला ही कांद्यामध्ये फेकून द्यायचं आहे फेकत असताना शक्यतो आपले का कांद्याचं जे रान आहे ते उरलेलं असलं पाहिजे जेणेकरून आपण जे खत टाकतो ते खाली जमिनीमध्ये जा खोलवर जाते व आपण ज्यावेळेस पाणी देतो तर ते आपल्या कांद्याच्या मुळापर्यंत लवकर पोहोचते त्यामुळे आपलं जे खत आहे ते वाया जात नाही आणि कांदे पिकास लवकर मिळते व आपला कांदासुद्धा जोमदार असतो खत दिल्यानंतर मित्रांनो आपण जर कांदे पिकाला पाणी जर पंधरा दिवसांच्या अंतराने देत असाल तर कारण की सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे कांदा पिकाला पाणी हे कमीच लागत आहेत तर पंधरा दिवसाच्या वेळेवर जर दिवसांनी पाणी देत असाल तर आपण खत टाकल्याच्या नंतर दुसरं जे पाणी आहे ते दहा दिवसांनीच द्यायचं आहे जेणेकरून काय होईल की आपल्या कांदा पिकाला जे खत आहे ते शोषण्यास लवकर मदत होईल आणि मित्रांनो सध्या ढगाळ वातावरण आहे त्यामुळे आपल्याला दर ज्यावेळेस आपण पाणी देतो त्यावेळेस आपल्याला फवारणी घ्यायचीच आहे तर ते फवारणीबद्दलही आपण नियोजन आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलवर अपडेट राहा आपण शेती जगतातील असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्या काही समस्या असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगा मी त्या समस्यांचं तुम्हाला मॅसेजद्वारे रिप्लाय करेल किंवा पुढील जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ घेऊन येत राहील मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता आपण चॅनल लाईक करत नाही तर आपण चॅनलला लाईक करत जा त्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळत असते